अरे मधी एक मिनट का शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आपण एक तिरडी बांधून या ठिकाणी आंदोलन केलं आहे. नेमकी काय मागणी आहे तुमची? आम्ही आमच्या शेतात झालेलं नुकसान प्रशासनाला दाखवण्यासाठी तिरडी घेऊन आलो. जळालेलं सोयाबीन दाणे नसलेले शेंगा बाजरीला दाणे नाहीत मोसंबी सरडी असं सर्व पिकं आम्ही कापूस कापसाला बोंड नाही निस्ता पाला सुद्धा नाही राहिला इत्यादी पिकं आम्ही घेऊन
प्रशासनाच्या दारात आलो होतो आणि ही आज ही प्रतिकात्मक तिरडी उद्याच्याला आम्ही राज्य सरकार असो केंद्र सरकार असो किंवा प्रशासन असो यांच्याही तिरडी काढायला आम्ही भिनार नाही कारण की आमचं नुकसानाची आम्हाला मदत म्हणून तरी कमीत कमी 2021 पीक विमा तत्काळ आणि विनाअट देण्यात यावा तसंच आपत्ती निवारण कायद्यानुसार 37,500 रुपये प्रति हेक्टरी आम्हाला मदत द्यावी काय सांगाल या ठिकाणी तहसीलदार महोदयांनी प्रोटोकॉलचा हवाला देऊन आपलं निवेदन स्वीकारण्यास तहसीलच्या बाहेर यायला सांगणार नाही काय सांगाल ठाकरे सरकारला काय सांगाल आम्ही हे ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेचा एक नमुना म्हणतो जिथं प्रशासनावर शेतकऱ्यांच्या प्रशासनाचं प्रश्न संबंधीचं निवेदन घेण्यासाठी तहसीलच्या गेटच्या बाहेर येऊ शकत नाही असा प्रोटोकॉल आहे असे म्हणणाऱ्या तहसीलदारांचा आम्ही त्यांना दोष देत नाही पण ठाकरे सरकारला हे निश्चित त्यांचं अपयशाचं हे एक प्रतीक आहे धन्यवाद काय सांगाल या ठिकाणी आपण पिकाची जी काही नुकसान झाली त्याची तिरडी आणली आणि नेमकं सरकारला आणि प्रशासनाला काय संदेश देणार आहात आपल्या गेवराय तालुक्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये तर गेली 18 दिवस सलग 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला प्रशासन म्हणतंय शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे केंद्रीय साहेबांचा दौरा झाला त्यांनीही मान्य केलं आहे की शेतकऱ्यांचं 80-90% नुकसान झालं आहे मग 80-90% नुकसान झालं असतानाही मग शासन काय कुंभकर्णाची झोप घेऊन झोपलेलं आहे का त्या झोप गेलेल्या शासनाला आज शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जागा केला आहे आणि शासनाने आम्हाला NDRF असेल किंवा ATRF असेल हे दोन्ही निकष धरून सरसकट 50,000 रुपये मदत पुरी दीपावळीपूर्वी आमची दीपावळी गोड करावी अशा प्रकारचे निवेदन अशा प्रकारचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत धन्यवाद काय सांगाल या ठिकाणी शेतकऱ्यांनी तिरडी बांधून प्रशासनाच्या दारात ठेवली नेमकी काय मागणी आहे तुमच्या पुढची दिशा काय असेल पावसामुळं सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे केंद्रामधला कायदा आपत्ती निवारण कायदा त्या कायद्यानुसार शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळालीच पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहे नक्कीच सांगा की पश्चिम महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची तुलना मराठवाड्याच्या शेतकऱ्यावर अन्याय होताना दिसत आहे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी म्हणून काय सांगाल इथं सरकार भेदभाव करीत आहे शेतकऱ्याच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्राला वेगळा नाही आणि मराठवाड्याला विदर्भाला वेगळा नाही अशी दुटप्पी भूमिका हे सरकार घेत आहे तरी ते अशी दुटप्पी भूमिका घेत असल्यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर असा निषेध करतो धन्यवाद गेलेला 2 महिने झाले तरी अजून त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही तरी तात्काळ शासनाने याची दुरुस्ती करून ताबडतोब शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यात यावा धन्यवाद